आने वाली बरसात को देखते हुए नैसर्गिक विपदा का सामना करने के लिए पुलिस, अग्निशमन दल और विपत्ति व्यवस्थापन विभाग ने काव नदी के किनारे खाड़ी परिसर में मॉक ड्रिल किया, जिसमें आपत्तिकाल में नागरिकों के प्राण कैसे बचाए जाए यह भी प्रदर्शन किया गया। आइए लेते इस बारे में अधिक जानकारी बाजारपेट पुलिस के वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुनील पवार से। तर याच्यामध्ये सर्वप्रथम आगामी आता जून महिन्यामध्ये पावसाळा येणार आहे आणि कल्याण खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पूर येतो, तर अशा वेळेस जीवितहानी होऊ नये तर त्यामुळे आम्ही पोलिसांतर्फे खडकपाडा पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि अग्निशामक दल आणि स्थानिक आपले मच्छीमार बांधव च्या संयुक्त विद्यमाने आम्ही आपत्कालीन बचाव योजना याचा आम्ही हा एक मॉक ड्रिल आयोजित केला होता। याच्यामध्ये माननीय सी पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि डी सी पी झोंत्री माननीय सचिन गुंजाळ सर, ए सी पी कल्याण डिव्हिजनचे माननीय उमेश माने पाटील साहेब, नंतर खडकपाड्याचे व पुणे माननीय पाटील साहेब आणि बाजारपेठचे सिनियर पी आय माननीय नरेंद्र पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महिला अधिकारी तसेच आमचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक असे कोळी बांधव आणि फायर ब्रिगेडचे अधिकारी, तर आम्ही एक मनुष्य ज्यावेळेस बुडत असतो तर त्यावेळेस आपण आधुनिक साधनांचा वापर करून त्याला कसं आपण वाचवता येतं आणि त्याला प्रथमोपचार ॲम्ब्युलन्सद्वारे कसं दवाखान्यात पोचवायचं असं एक प्राथमिक आम्ही प्रात्यक्षिक केलं, जेणेकरून आगामी काळामध्ये आम्हाला काम करणं सुलभ होईल आणि जास्तीत जास्त आम्ही लोकांचे प्राण वाचवू शकतो, पोलीस डिपार्टमेंट आणि अग्निशामक दल। म्हणून हा सराव होता। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।